सुहानी रात ढल चुकी, ना जाने तुम कब आओगे। अरे हाँ, सगळे आलात. चला, संडे स्पेशल टॉक मध्ये आलेल्या सर्वांचं स्वागत करतो. आज संडे स्पेशल टॉक मध्ये आपण बघणार आहोत ते एका शब्दाबद्दल, तो आहे डेडिकेशन. डेडिकेशन मराठी ज्याला आपण समर्पण म्हणतो, तर ही डेडिकेशन काय असतं? जेव्हा विद्यार्थी असतो एखाद्या विषयामध्ये असेल, अभ्यासामध्ये असेल, किंवा एखादी वक्तृत्व स्पर्धेची तयारी, एखाद्या कलेची तयारी करत असेल, एखाद्या खेळामध्ये असेल, तर खेळाची तयारी करत असेल, तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं आहे जे करतो त्याच्याप्रती त्याचं डेडिकेशन किती आहे. हे डेडिकेशन आपलं कसं असलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. आज सुद्धा डेडिकेशनच्या बाबतीत आपण असंच एक सुंदर उदाहरण बघणार आहोत संडे स्पेशल टॉक मध्ये. डेडिकेशन, डेडिकेशन कसं असायला पाहिजे? डेडिकेशनच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे, बेस्ट उदाहरण जगामध्ये जर डेडिकेशनचं कोणी सांगणार असेल तर ते आईचं असतं. कारण डेडिकेशन कसं असावं हे आईला शिकवावं लागत नाही, ती आपोआपच त्याच्यामध्ये उपजत असतं. आपल्या घरच्यांसाठी, मुलांच्यासाठी प्रत्येक गोष्ट करताना वेळेत त्यांना त्या गोष्टी मिळालेत का नाही हे बघण्याची तिची जबाबदारी असते. काहीही कारण असेल, आई जरी बाहेर गावी गेली असेल तर तिथून जाताना, जायच्या आधी सगळ्या व्यवस्था त्या सगळ्या ठिकाणी करून, सगळ्या तिथं गोष्टी ठेवून ती तिथं जात असते. किंवा कधी काही काही कारणाने आजारी वगैरे पडली तरी तिचं लक्ष कायम त्या किचनमध्ये असतं. हे घरच्या लोकांची जेवणाची व्यवस्था व्यवस्थित आहे किंवा नाही, त्यांनी खाल्लंय का नाही, सगळ्यांच्या तब्येती चांगल्या आहे का नाही, या प्रत्येक गोष्टीसाठी तिचं डेडिकेशन असतं, समर्पण भाव असतं. असं समर्पण भाव आपल्यामध्ये सुद्धा असणं गरजेचं आहे. आपल्या क्षेत्रामध्ये, मग तो अभ्यासाचं क्षेत्र असू दे, क्रीडाक्षेत्र असू दे, कलाक्षेत्र असू दे, प्रत्येक वेळी हे डेडिकेशन असणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येकजण काम करतो, कामाचा मोबदला त्याला मिळत असतो, पण कामाच्या प्रती डेडिकेशन असणं किती महत्त्वाचं आहे. प्रत्येकजण अभ्यास करतो, अभ्यासाचे मार्क्स पडतात, पण अभ्यासाच्या प्रती डेडिकेशन असणं किती गरजेचं आहे. प्रत्येकजण खेळ खेळतो, खेळाचा आनंद मिळतो, पण खेळाच्या प्रती डेडिकेशन असणं किती महत्त्वाचं आहे हे जाणलं पाहिजे. आज एक सुंदर उदाहरण आपल्यासमोर मांडणार आहे. मित्रांनो, काही वर्षापूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये ज्यांचं नाव मानाने घेतलं जात होतं, आजही घेतलं जातं, त्या काळाचे सर्वश्रेष्ठ गायक होते महम्मद रफी. महम्मद रफी च्या बाबतीत खूप गोष्टी आहेत की जे माझ्या पिढीला किंवा माझ्या आधीच्या पिढीला महम्मद रफी हे खूप मोठं आदर्शवत आवाज आणि आदर्शवत नाव आहे. तर महम्मद रफींची गाणी आजही अजरामर आहेत, लोक आजही आनंदाने ऐकतात आणि त्याचा आस्वाद घेतात. असंच एक गाणं, गाण्याची रेकॉर्डिंग कम्प्लीट झाली होती, गाण्याचे संगीतकार होते नौशाद, आणि ते गाणं पूर्ण झालं, पण घरी गेल्यानंतर महम्मद रफीजींना समाधान होत नव्हतं की ज्या पद्धतीनं आपण ते गाणं गायला हवं होतं त्या पद्धतीनं काही आपण गाऊ शकलो ना. त्या काळात टेलिफोनच्या आणि अशा व्यवस्था इतक्या नव्हत्या. रात्रभर रफीजी अस्वस्थ होते. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर लवकर ते उठून नौशादजींच्या घराच्या समोर आले. येऊन बघितलं तर नौशादजींचं दार अजून उघडलेलं नव्हतं. एवढा मोठा गायक त्यानं दार वाजवलं नाही. नौशादजी उठायची वाट बघत ते घराच्या समोर रस्त्याच्या पलीकडं झाडाखाली उभे होते. नौशादजींनी उठून उठले आणि नेहमीप्रमाणे खिडकी उघडली आणि त्यांना समोर कुणीतरी रफींच्या सारखं दिसलं. त्यांना आश्चर्य वाटलं, अरे रफी इथं सकाळी सकाळी. मग पटकन ते बाहेर आले, त्याने दरवाजा उघडला आणि रफीजींना बोलवलं. रफीजी आले पण रफीजींचा चेहरा पडला होता. नौशादजींना लक्षात येईना काय झालं. नौशादजींनी विचारलं काय झालं. महम्मद रफी साहेबांनी सांगितलं की काल जे गाणं आपण रेकॉर्डिंग केलंय ते गाणं समाधानकारक नाही झालं आणि आपण त्या गाण्याची परत रेकॉर्डिंग करूया. मित्रांनो, आजकाल रेकॉर्डिंगची सुविधा ही खूप चांगली आहे इलेक्ट्रॉनिक्स माध्यमामुळं. आधी म्युझिक ट्रॅक वेगळा रेकॉर्डिंग करून गाण्याचे सेपरेट रेकॉर्डिंग करणं आणि त्या एकत्र मिक्स करणं हे आता शक्य आहे, पण त्या काळात अशी कुठलीही सुविधा नव्हती. जर रेकॉर्डिंग करायचं असेल तर तो जो 50, 60 ते 100 लोकांचा जो ग्रुप असायचा, जे वाद्यवृंद असायचं, त्या सगळ्याची व्यवस्था करायला लागायची आणि मग
त्यातून ते गाणं त्या ठिकाणी रेकॉर्ड व्हायचं. नौशादजींना हे खूप कठीण वाटत होतं. नौशादजींनी समजावून सांगते की अरे मला तर तसं काहीच वाटत नाही, कारण संगीतकार मी आहे, मी गाण्याचं चाल मी दिलेलं आहे, संगीत मी दिलेलं आहे आणि गाणं अतिशय सुंदर झालं आहे, पण मोहम्मद रफी साहेब ऐकायला तयार नव्हते. आणि शेवटी असं झालं, मोहम्मद रफी साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. नौशादजींना राहावलं नाही. नौशादजींनी सांगितलं की ठीक आहे, 2 ते 3 दिवसात मी व्यवस्था करतो आणि तुम्हाला कळवतो. आणि त्या 2-3 दिवसानंतर पुन्हा नौशादजींनी ती सगळी व्यवस्था त्या ठिकाणी केली आणि सगळ्या संगीतकारांना एकत्र केलं आणि मग पुन्हा एकदा त्या गाण्याची रेकॉर्डिंग त्या ठिकाणी पार पडली. होय, आणि ते गाणं होतं सुहानी रात ढल चुकी न जाने तुम कब आओगी. आणि हे गीत त्या काळामध्ये सर्वत्र हिट झालेलं गीत होतं, प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून राहिलेलं हे गीत. पण त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं होतं की हे गीत मोहम्मद रफीनी ज्या तडफेनी ज्या समर्पण भावनेनी गायलं होतं ते सगळ्यात महत्त्वाचं होतं. आजही ते गीत जेव्हा रेडिओवरती लागतं, ते गीत जेव्हा वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती ऐकायला मिळतं, तेव्हा त्या गाण्यातली आनंद जो आहे तो आनंद लोटता येतो. मंडळी, ऐकला नसाल तर हे गाणं नक्की ऐका आणि त्या गाण्यापाठीमागचं जे डेडिकेशन आहे, जे समर्पण आहे, ते समर्पण समजावून घ्या. बऱ्याच वेळा आपल्या समोर आलेलं काम एक जबाबदारी म्हणून, एक कार्य पार पडणं म्हणून आपण पार पाडत असतो, पण ते करताना त्याचा एक निखळ आनंद समर्पण भावनेने घेतला तर तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो. तुम्ही जे कार्य कराल, अभ्यास असू दे, खेळ असू दे, एखादी कला असू दे, किंवा जे मोठे लोक आहेत तुम्ही ज्या ठिकाणी काम करता, ज्या कार्यालयामध्ये असू दे किंवा तुमचा व्यवसाय असू दे, त्या ठिकाणी काम करताना हीच समर्पण भावना, हेच डेडिकेशन ठेवलं तर ते काम नक्कीच अतिशय सुंदर होईल. चला तर मंडळी, संडे स्पेशल टॉकमध्ये आज मी इथंच थांबतोय. मला खात्री आहे आजचा विषय तुम्हाला नक्कीच आवडला असणार आहे. पुढच्या रविवारी घेऊन येतोय आणखीन एक नवीन विषय. तोपर्यंत धन्यवाद.